काँग्रेस असो की भाजप, गेले ते दिवस जाहीरनाम्यावरून बच्चूकडूंनी सुनावलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा जाहीरनामा नव्हे तर खंजरनामा होता अशी टीका केली. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष, काँग्रेस असो की भाजप, जाहीरनाम्यानुसार वागत नाही, त्यामुळे त्या जाहीरनाम्याला काही अर्थ उरलेला नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे. भाजपने सुद्धा 2014 निवडणुकीत 50% नफा काढून भाव काढू असं आश्वासन दिलं होतं. 2019 शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करू असं जाहीरनाम्यात घोषित केलं होतं. मात्र भाजपने देखील जाहीरनाम्यानुसार आपलं वचन पूर्ण केलेलं नाही. जाहीरनामा वाचून मतदार देखील मतदान करत नाहीत. आधी वचननामा जाहीरनाम्याला महत्त्व होतं, मात्र तो काळ गेला अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. तसं पाहिलं तर कुठल्याही पार्टीनं जाहीरनामा कोणताही पूर्ण केलेला नाही. काँग्रेसने केला नाही, भाजपानेही केला नाही, आणि त्या जाहीरनामा वाचून कोणी मतही मारत नाही. मग तुम्ही जर मतदाराला विचारलं 100 लोकाले तर त्याच्यातला हा एक जण म्हणून वाचला म्हणून त्याच्यानं ही लढाई जातीपाती धर्माची व्यवस्थित केल्या गेली आहे. त्यामुळे जाहीरनाम्याला फार महत्त्व नाही आहे. उशिरा केला असन पण 2014 भाजपानं सांगितलं होतं का 50% नफा धरून भाव काढू असं एक त्यांनी जाहीर केलं होतं जाहीरनाम्यात होतं. 2014-19 उत्पादन डबल करू असं म्हटलं, आता दोनही नाही आहे. तर त्याला काही फार मला वाटते फार महत्त्व नाही आहे. जाहीरनामा वचननामा वाचून मतदारांनी वाचल्यानंतर ते जाहीरनामा वाचून मतं मारतात असंही लोकांचं नाही, आणि मारलंय तर ते पूर्ण करत नाही हे लोकांना माहीत झालं. त्याच्यानं त्या पहिले त्या जाहीरनामा वचननाम्याला खूप महत्त्व होतं. तो काळ गेला, आता तो राहिला नाही. भाजपही आपल्या शब्दावर कायम राहत नाही वचननामा. एकंदरीत ते स्थितीच आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.